आणि आता जळगावमधून एक प्रेरणादायी बातमी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये खरं तर सगळेच पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात, पण जळगावमध्ये एका मतदारानंच मतदारांना जागृत करण्याचा विडा उचललाय. सर्वांना मी विनंती करेल की या मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा, आणि केवळ आपणच सामील होऊ नका तर आपल्या आजूबाजूचे जे कोणते शेजारी असतील त्यांनाही सांगा, आपल्या कॉलनीमधले रहिवासी असतील त्यांनाही सांगा, आणि आपल्या उचित परिचित जेवढी मंडळी असेल त्यांना तुम्ही एवढं निश्चित सांगा की अरे बाबांनो मतदान करा. आपल्या सर्वांना भीतीच असेल की लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. हे एसटीचे वाहक गोपाळ पाटील असं प्रसन्न चेहऱ्यांनी मतदानाविषयी प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करतात. या ठिकाणी विनंती करेल की सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील त्यांचं दैनंदिन काम सांभाळून मतदान का करा, कसं डोळे उघडे ठेवून विचारपूर्वक करा याविषयी मार्गदर्शन करतात. एसटी महामंडळातल्या सगळ्या बस कंडक्टर्सनी ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. कारण एक मत अमूल्य आहे, ते एक तर सरकार बदलवू शकतं किंवा ते सरकार पुनर्स्थापित करू शकतं. आपल्या भारतात जे काही मतदानाची प्रक्रिया होते यात मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी या मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा हा उद्दिष्ट बाळगून हा आम्ही ही सर्व मोहीम राबवतो. पाटील अनेक प्रवाशांना साथ घालण्यात यशस्वीही ठरले, तर प्रवाशांनीही आवर्जून मतदान करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. कंडक्टर सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे, आणि आपण आपलं मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून आणलं पाहिजे. त्यांनी जी जनजागृती केली एकदम उत्कृष्ट प्रकारे सांगितलं. कंडक्टर लोकांना खूप त्यांच्या पगार आणि त्यांच्या समस्या असून सुद्धा ते लोकांना मतदान करण्यासाठी जागृत करतायत. एक सामाजिक आपलं दायित्व ते निभावतायत, तर त्याच्याबद्दल कौतुक वाटतं त्यांचं. त्यांच्याकडून आज जनजागृती होते म्हणजे एक आम्हाला अभिमान आहे, आणि कंडक्टरनी हे जे पद्धत सांगितली की बोध आम्हाला तुम्ही याच्या पुढे जाऊन जनजागृती करा, म्हणजे आज अशिक्षितपणाचं हे त्यांनी आपल्याला सुशिक्षित केलेलं आहे. मतदान हा अधिकारच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे. चांगल्या लोकशाहीसाठी हे कर्तव्य आपण नीट बजवायला हवं. त्यासाठी गोपाळ पाटलांसारख्या सजग मतदारांनी उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु आधी व्होटिंग करायची आणि मग. राजेश भागवत सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. काम हे निश्चितच कौतुकास्पद असंच आहे. बघूयात पुढची बातमी. मोदी हे स्वतःला मागासवर्गीय असल्याचं सांगतात, मात्र त्यांनी मागासवर्गीयांसाठी काहीच केलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. भुसावळ इथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. देशाची सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हातात आहे, यांच्यामध्ये परस्परांमध्ये साटोलोटो असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ही लोकशाहीची थट्टा आहे आणि हे थांबवण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळमध्ये बोलताना केलंय. निवडणुकीमध्ये मी असताना ऐकलं मोदींचं की मी मागासवर्गीयच्या नावाने सत्ता मिळवली. पाच वर्ष संपायला, पण मागासवर्गीयांसाठी काय केलं ते हे आपल्याला दिसत नाही.